देशमुख को अकोला ला रही पुलिस की गाड़ी को रोक दिया। देशमुख को पुलिस अधीक्षक कार्यालय में पेश किए जाने के तुरंत बाद रिहा कर दिया गया। इस बीच विधायक नितिन देशमुख ने साफ कहा कि उनकी जान को खतरा है। एक आईपीएस अधिकारी ने नाम न छुपाने की शर्त पर यह जानकारी दी। आईपीएस अधिकारी ने हमें सावधान रहने की सलाह भी दी है। यह जानकारी खुद देशमुख ने पुलिस अधीक्षक कार्यालय में मीडिया से बात करते हुए दी है। गृह मंत्र्याचा प्रचंड दबाव पोलीस अधिकाऱ्यावर होता। रात्रीस एक आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला रात्री चर्चा झाली की आमच्यावर प्रचंड दबाव आहे। तुमचे जीवाचा कमी जास्त काही होऊ शकते, तुम्ही सावध राहा लोकांपासून, अशा पद्धतीनं रात्री एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं। आणि त्यांनी आम्हाला विनंती केली होती की तुम्ही देवेंद्रजीच्या बंगल्याजवळ आंदोलन करू नका, परंतु आमचं आंदोलनच नव्हतं, ह्या आमच्या भावना होत्या। आज पोलीस लोकांनी आम्हाला पाणी दिलं, आम्ही पिलं, मग आम्ही दिलेलं पाणी ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी का पिऊ नये? आम्ही पाणी घेऊन जाऊलो तो जे या 69 खेडी गावातली ह्या जिल्ह्यातली जनता जे खारं पाणी पिते 2000 TDS-चं, बाळ जन्माला आला की आई त्याला जे पाणी पाजते ते 2000 TDS-चं असते, आणि त्या आईला माहीत असते की ह्या पाण्यामुळे माझ्या पतीच्या किडण्या गेल्या, माझ्या किडण्या गेल्या, माझ्या पूर्वजाच्या किडण्या गेल्या, आणि ते मी पाणी माझ्या बाळाला पाजून आलो, त्या बाळाचं काळीच कुठं होत अशी मला सांगा। एवढा मोठा पालकमंत्र्यांना देवेंद्रजीचा अहंकार कशाचा? हा अहंकार कशासाठी आहे? म्हणजे एवढे लोक रस्त्यावर उतरू राहिले, आज 11 दिवस झाले आम्ही पैदल चाललो, आज 1000 लोक आज नागपूरला होते, 1000 लोक आज रस्त्याने नागपूरला येणार होते, एवढे लोक रस्त्यानं पैदल जात असताना देवेंद्रजीचा अहंकार कशासाठी? पाणी रोखण्यासाठी? तुम्ही तुम्ही राज्यकर्ते समजता, तुम्ही हिंदुत्ववादी समजता, तुम्ही आज हिंदू लोक रस्त्याला चालू राहिले, हिंदू लोकांच्या किडण्या चालल्या, पण तुमचं हिंदुत्व कोणतं? हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। परंतु या आंदोलनाची रूपरेषा आमची पुन्हा हे आंदोलन संपलं नाही, जोपर्यंत स्थगिती उठणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं सतत चालू राहील, याची रूपरेषा येत्या 4-5 दिवसात पुढची रूपरेषा आम्ही निश्चितपणे ठरवू। एका आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्यावर प्रचंड दबाव आहे आणि तुमच्याही सुद्धा जीवाला धोका आहे, तुम्ही सावध राहा, अशा पद्धतीनं नाव न सांगण्याच्या अटीवर रात्री मला एक आयपीएस अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली। NBCN News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।